नेक्स्ट पॉईंट इज ए सी जनरेटर द सोर्स ऑफ ए सी जनरेटर प्रोड्युसेस अ टाइम डिपेंडंट एम एफ ई गिव्हन बाय ई इक्वल टू ई नॉट साइन ऑफ ओमेगा टी तर ज्यामध्ये ई एम ए प्रोडक्शन्स होत असतं रेक्टांगल कॉइल जे रेक्टँगल कॉइल दोन एक्स्ट्रा मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण रोटेट केल्यानंतर त्यामध्ये चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्समुळं ईएमए प्रोडक्शन होतं आणि ह्या एम एफचं इक्वेशन जे आहे ई इक्वल टू इनॉट साईन ऑफ ओमेगा टी ह्याच्यामध्ये वेअर इनॉट इज द पीक व्हॅल्यू ऑफ ई एम एफ अँड ओमेगा इज द अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन ऑफ द कॉईल इन द ए सी जनरेटर आता ज्या दोन मॅग्नेटिक फील्डमध्ये जी कॉईल रोटेट होते त्या कॉईलचं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे ही ओमेगा आहे आणखीन त्यामध्ये जे प्रोडक्शन झालं ई एम एफ आहे त्यामध्ये पीक व्हॅल्यू जे आहे हायस्ट व्हॅल्यू जे आहे ही इनॉट नॉट आहे

हा फेज डिफरन्स बिटवीन करंट आणि एम एफ व्होल्टेज आणि करंट जे आहे यामधला एम दोन्हीमधला फरक जे आहे फेज डिफरन्स हा अल्फा असतो ह्या इक्वेशनमध्ये आता आपण हे ॲनिमेशनच्या आहे परत एकदा पुन्हा हे एसी जनरेटरचं वर्किंग पाहूया कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग तर याच्यामध्ये हे दोन मॅ मैं, मॅग्नेटिक पोल्स आहेत तर ह्या ना दोन मॅग्नेटिक पोल्समध्ये ही रेक्टँगल कॉईल पायआउट केलेलं आहे आणि ह्या दोन रिंग्स आहेत ह्या टचिंग ह्या कॉईलला त्यानंतर हे कार्बनचे ब्रश आहेत दोन ब्लॅक कलरचे कार्बन ब्रश ह्याला अटॅच केले आहेत ही रेक्टँगल कॉईल आहे दोन रिंग्स आहेत टू पोल्स आहेत मॅग्नेटिक पोल्स एन पोल एस पोल ह्या दोन्ही रील्स आहेत रिंग्स आहेत स्टील रिंग्स आहेत या आणखीन हे ब्रश आहेत कार्बनचे ब्रश आहेत हे दोन पोल्स आहेत मॅग्नेटिक पोल्स एन पोल एस पोल ह्याच्यामध्ये ही कॉइल पायआउट केलेली आहे आणखीन हे दोन्ही एंड जे आहेत हे दोन्ही एंड्स गॅल कनेक्ट केले आहेत या कॉइलचे रेक्टाइंगल कॉइलचे दोन्ही एंड्स गॅलोमीटर कनेक्ट केले आहेत ज्यावेळी ही कॉईल रोटेट होईल आपण मॅन्युअली ह्या कॉइलला मेकॅनिकली फोर्स अप्लाय करून आपण ज्यावेळी रोटेट करू रोटेट केल्यानंतर ही रोटेटिंग कॉइल जे आहे ज्यावेळी ह्याला बाहेरून आपण एक्स्टर्न मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केलं त्या एक्स्टर्न मॅग्नेटिक फील फील्ड जे या दोन पोल ह्या दोन पोल एन पोल एस पोलमुळे हे मॅग्नेटिक फील्ड आहे डायरेक्शन पहा दाखवलेले रेड कलरनं हे मॅग्नेटिक फील्ड आहे या मॅग्नेटिक फील्डमध्ये ही कॉइल रोटेटिंग आहे कॉईल मुव्हिंग आहे त्यामुळे याला चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक होतात आणि चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळे ह्या कॉईलमध्ये ई एम ए प्रोडक्शन होतं करंट प्रोडक्शन होतं आणि हा करंटमुळं हा गॅलोमीटर बोथ साईडला डिफ्लेक्शन दाखवतो कारण ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला डिफ्लेक्शन होतं दोन्ही साईडला करंट फ्लो होत असतो या कॉईलमधून त्यामुळे हा ए सी आहे डायरेक्शन चेंज होते ह्या करंटची पोलॅरिटी चेंज होत असते त्यामुळं त्यामध्ये गॅलोमीटर पण दोन्ही साईडला बोथ साईडला डिफ्लेक्शन दाखवतो हे प्रोडक्शन झालेलं करंट आहे हा करंट इथं ह्या गॅलोमीटरमध्ये शो केलेला आहे दाखवलेला आहे ह्याच्यामध्ये ही जी पॉलॅरिटी जी आहे परत दाखवले पाहिजे यामध्ये ज्यावेळी ही रेक्टँगल कॉईल आहे ह्या रेक्टँगल कॉईलला मॅग्नेटिक फील्ड अप्लाय केल्यानंतर हे फोर्स जे आहे आपण फोर्सचे डायरेक्शन करंटचे डायरेक्शन आणखीन ह्यामध्ये प्रोड्यूस झालेला एम एफ आहे हा आपण राईट हँडवरून दाखवतो ह्याच्यामध्ये आणि एम एफ जे प्रोडक्शन झालेलं आहे त्यामुळे करंट जे प्रोडक्शन होतं हा करंटचे डायरेक्शन पहा चेंज होते ही डायरेक्शन पोलॅरिटी चेंज होते एक वेळा इकडं डायरेक्शन असते वेळा इकडं डायरेक्शन आहे त्यामुळे डायरेक्शन डायरेक्शनमुळं हे गॅलोमीटर जे आहे दोन्ही साईडला डिप्रेशन दाखवतं आहे एक वेळा करंट इकडे येतो एक वेळा करंट इकडे चाललेला आहे त्यामुळे याची डायरेक्शन बदललेली आहे आणि आपण याचा ग्राफ काढला तर हा अल्टरनेटिंग करंटचा ग्राफ जे असा ग्राफ येतो ही साईन साईडवर ग्राफ आहे साईन वेव आहे ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह होतो त्यावेळी हे डायरेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे दोन्ही साईडला गॅलोमीटर डिप्रेशन दाखवतो बा जसे कॉइल कॉईल रोटेट होईल ए सी येतो त्यामध्ये हे स्लीप रिंग्स आहेत आर्मेचर आहे टू कार्बन ब्रश आहेत ह्याचं कन्स्ट्रक्शन आहे दोन मॅग्नेटिक पोल्स आहेत ही रेक्टँगल कॉईल आहे रेक्टँगल कॉइलला दोन एंडला इथं हा गॅलोमीटर कनेक्ट केला असतो ही रेक्टँगल कॉइल आहे पहा पायआउट केले आणि ह्याला दोन्ही एंडला ह्याच्या ह्या थ्रू ह्या रिंग्सला हे जे कार्बनचे ब्रश आहेत ह्या कार्बनच्या ब्रशला दोन एंड जे आहेत हे दोन एंड आपण हे गॅलोमीटरच्या दोन्ही टर्मिनलला गॅलोमीटरच्या दोन्ही एंडला कनेक्ट केलं असतात करंट मेजर करण्यासाठी करंट प्रोडक्शन झालेलं आहे ते करंट चेक करण्यासाठी हे दोन्ही एंड जे आहेत कार्बन ब्रशचे हे दोन्ही एंड्स ह्या गॅलोमीटरला कनेक्ट करतात याचं कन्स्ट्रक्शन आहे या ए सी जनरेटरचं आणि हे रोटेट झाल्यानंतर हा चेंजिंग मॅग्नेटिक फ्लक्स लिंक झाल्यामुळे ह्या कॉईलला यामध्ये एम ए प्रोडक्शन होतं आणि एम मुळे करंट प्रोडक्शन होतं आणि करंटमुळे हे जे डायरेक्शन चेंज झाल्यामुळे पोलॅरटी चेंज झाल्यामुळे हे दोन्ही साईडला गॅलनोमीटर डिफ्लेक्शन दाखवतो ह्याच्या ज्या ह्या असं आहे ना हे रोटेटिंग आहे बघा कॉइल त्याला आपण मॅन्युअली रोटेट केलं कॉईलला तर दोन्ही साईडला रिफ्लेक्शन दाखवतो असं हे या एसी जनरेटरचं वर्किंग आहे कन्स्ट्रक्शन आणखीन वर्किंग ना हिअर द इंड्युस द ईएमएफ फॅरीज सायनिसाइडली विथ टाइम ॲज शोन इन फिगर तर ह्या ए सी जनरेटरमध्ये प्रोड्यूस झालेला डेव्हलप झालेला जे ई एम एफ आहे हा सायनोसायडली व्हॅल्यू होतो तो आपण इथं फिगरमध्ये दाखवल्या पाहा सी द हा सायनोसायडली साइन विवाही असं हे चेंज होतो ई एम एफ याचं करस्पॉन्डिंग ॲनिमेशन आहे तर याच्यामध्ये फ्रॉम द ग्राफ इट कॅन बी सीन दॅट द डायरेक्शन ऑफ द ई एम एफ इज रिवर्स द आफ्टर एवरी हाफ रिवॉल्युशन ऑफ द कॉइल तर इथं प्रत्येक हाफ रिवॉल्युशन आहे इथं बघा हे हाफ रिव्हॉल्युशन झालं आहे प्रत्येक हाफ रिव्हॉल्युशन नंतर हे डायरेक्शनची चेंज होते बदलते ते ह्या ॲनिमेशन पण दाखवलंय बघा असं हे इथंपर्यंत हे इन्क्रीज होऊन डिक्रीज होऊन झिरो होतं परत निगेटिव्ह इन्क्रीज होतं इकडे हे पॉझिटिव्ह आहे इकडे निगेटिव्ह हे डायरेक्शन चेंज झालेलं आहे प्रत्येक हाफ सायकलमध्ये दिस टाईप ऑफ ईएमएफ इज कॉल्ड अल्टरनेटिंग एम एफ अँड द करस्पॉन्डिंग करंट इज कॉल्ड अल्टरनेटिंग करंट आता हा जे एम एफ आहे या ई एम एफला अल्टरनेटिंग ई एम एफ म्हणायचं किंवा करंट जे असेल हा अल्टरनेटिंग करंट या प्रकारच्या करंटला म्हणतात अल्टरनेटिंग करंट किंवा अल्टरनेटिंग ई एम एफ जे आहे यामध्ये ॲनिमेशन दाखवलं मिळालं यामध्ये प्रत्येक हाफ सायकलला ह्याची डायरेक्शन चेंज होत असते इथंपर्यंत हे टू पायपर्यंतपर्यंत फुल डाय फुल सायकल आहे पाय पायपर्यंत हाफ सायकल आहे टू पायला फुल सायकल आहे आणि प्रत्येक हाफ सायकलला ह्याची पोलॅरिटी चेंज होत असते थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ Keep watching videos and don't forget to subscribe, like, and share.